हिप्परगा मंठाळकर वस्ती इथं 2,70,00,000 रुपयांच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख तसेच माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. आषाढी एकादशीचं औचित्य साधून सोलापूर शहर उत्तरमधील प्रभाग क्रमांक 1 ब हिप्परगा मंठाळकर वस्ती परिसरात 2,70,00,000 रुपयांच्या पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या सगळ्या कामामध्ये उशीर झालं त्यामुळे मी आणि माझ्या नगरसेवकाच्या वतीनं तुमचा सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो. आणि पाणी आणि शेवटी आपल्याला बजेट लागतंय ज्याप्रमाणे आपल्या नमल्यामुळे पहिल्यांदा तिथं कामं करावंच लागतंय. त्याशिवाय गत्यंतर नसते, वस्ती दाट असतो. पण आपण ह्या नवीन नवीन ज्या आपल्या नवीन नगर झालेले आहेत त्या सगळ्या नगरमध्ये आपल्याला मूलभूत सुविधा मिळावं ही आमचे सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाला आज पांडुरंगाच्या कृपेनं यश आलं आणि त्याबद्दल आपणही सगळ्यांनी सहन केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि आम्हाला इथं बोलिलं, आमचा सन्मान केलं याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून. यावेळी राजकुमार पाटील, माजी नगरसेवक संजय कोळी, ज्ञानेश्वर कारभारी संजय कणके, श्रीनिवास दायमा, माजी नगरसेविका राजश्री कणके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.